लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म, त्यांचा इतिहास हा आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे। सावरकरांच्या जीवनामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी जो संघर्ष केला, ज्या यातना भोगल्या, ते क्रांतिकारक होते, देशभक्त होते आणि या मातृभूमी करता त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं। पण त्याबरोबर ते कवी पण होते, साहित्यिक पण होते आणि विशेषतः त्यांच्या कविता लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले यांची अनेक गीतं आपल्या घरात आजही लोकप्रिय आहेत। जय स्तुते असेल, त्यातले एक एक शब्द, एक एक वाक्य आपल्याला राष्ट्राच्या इतिहासाची प्रेरणा आणि संस्कार देणारा आहे। आपल्या आयुष्याचं सर्वस्व ज्यांनी आपल्या राष्ट्राकरता अर्पित केलं, त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं आज आपण या ठिकाणी एवढं मोठं स्मारक उभं केलं, मला अतिशय ते सगळे चित्रे पण बघण्याची संधी मिळाली आणि ही सगळी चित्र अतिशय सुंदर काढलेली आहे आणि त्या जर फायबर ग्लासची असल्यामुळे मला भीती वाटत होती की सार्वजनिक ठिकाणी चित्र असल्यावर लोक कधी कधी त्याच्यावर हानी पोहोचवतात, त्यामुळे आज अतिशय सुंदर असं विशेषतः भविष्यातल्या पिढीला हा स्वातंत्र्याच्या संघर्षाचा इतिहास, हा खरं म्हणजे त्यांचा सावरकरांचं जीवन हे यज्ञासारखं जीवन होतं। त्यांनी आपलं संपूर्ण आहुती देऊन त्याला प्रज्वलित केलेलं होतं आणि त्यामुळे इतिहासाबद्दल असं म्हटलं जातं की इतिहास हा लोणावर टेकून अत्तराच्या सुगंधात गुलाबपणाने लिहिला जात नाही, तर इतिहास हा रक्ताच्या थरोळ्यात घामाच्या आणि परिश्रमाच्या प्रेमाने आणि या देशाचा इतिहास स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्याग, बलिदान, तपस्या, समर्पण याला तोडच नाही आहे, तोड नाही आणि त्यामुळे तरी देखील स्वातंत्र्यानंतर त्यांना अनेक यातना भोगाव्या लागल्या। अशा वीर सावरकरांचं जे आमची प्रेरणास्रोत आहे, त्यांचं नगर परिषदेने उत्तम स्मारक केलं, आता मला अतिशय आनंद आहे कारण मी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा एक प्रकारे त्यांचा अनुयायी आहे, इतकं मला त्यांच्या त्या जीवनातली प्रेरणा मिळाली लहानपणापासून आणि त्याचबरोबर आज आप्पाजींच्या नावाने चौकाचं नामकरण झालं। आप्पाजी काँग्रेसचे विदर्भ विभागाचे महामंत्री होते, जनरल सेक्रेटरी होते, पण त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून ते मी जेव्हा शालेय विद्यार्थी होतो त्यावेळी ते विदर्भ प्रांत संघचालक होते। मी अनेक वेळा वर्ध्यात त्यावेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्यानिमित्त दौरा करायचो, त्यावेळी अनेक वेळा त्यांचा आशीर्वाद घेण्याची पण संधी मला मिळाली, त्यामुळे आप्पाजी देखील एक त्यागमूर्ती होते, एक कर्मठ असे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन संघाच्या रूपाने मातृभूमीला समर्पित केलं होतं। अशा आपल्या दोन सुपुत्रांचं नामकरण आज नगरपालिकेने केलं याचा मला मनापासून अतिशय आनंद आहे आणि खरोखर मला असं खूप समाधानही आहे कारण इतिहासाच्या याच्यामध्ये हळूहळू आपण काही गोष्टी विसरत जातो, पण आपल्या नगर परिषदेने आणि इथल्या नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी सावरकरांनाही लक्षात ठेवलं आणि आप्पाजींनाही पण लक्षात ठेवलं आणि आज हे दोन्ही कार्यक्रम ज्यावेळी झाले त्यावेळी मला या ठिकाणी दोन्ही कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मिळालं, त्याचा मलाही पण व्यक्तिगत रूपाने खूप आनंद आहे। मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि आप्पाजींना, त्यांच्या दोघांच्या स्मृतींना हात जोडून अभिवादन करतो आणि त्यांच्या दोघांचे आशीर्वाद हे राष्ट्र सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, शक्तिशाली व्हावं, हे खऱ्या अर्थाने जगातली महाशक्ती व्हावं ही त्यांची इच्छा होती। हे भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त व्हावं, जातीयवाद, सावरकरांसारखे समाज सुधारक नव्हते, त्यांनी सांगितलं की या समाजातली जाती व्यवस्था संपली पाहिजे आणि जातीयता आणि अस्पृश्यता वाईट असेल तर काही दुसरं काही वाईट असूच शकत नाही, असं परखड त्यांचे सामाजिक विचार होते की बाबासाहेब आंबेडकरांना देखील सावरकरांच्या विचाराबद्दलचं अतिशय प्रेम आहे, त्यामुळं अशा विचाराचं अनुकरण आपल्या जीवनात देखील आपण करून सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित करत असताना राष्ट्राचं पुनर्निर्माण करण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केला पाहिजे, तेव्हा तीच खऱ्या अर्थाने त्यांना योग्य श्रद्धांजली होईल। मला अतिशय आनंदाला मी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आप्पाजींच्या
मोदींना हात जोडून अभिवादन करतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमीच चांगलं काम करण्याची शक्ती देत राहतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा नगराध्यक्षांना, नगरसेवकांना, इथल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्यांनी हे अतिशय दोन चांगली स्मारकं तयार केली आहेत याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो.